नमस्कार, माझे नाव सुनील अण्णासाहेब माळी, राहणार वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक. माझ्या वडिलांचं नाव अण्णासाहेब हरिभाऊ माळी. आम्ही 25 वर्षापासून द्राक्ष शेती करतो. आमच्याकडे पूर्वी 25 वर्षापूर्वी एक 2 एकर द्राक्षबाग आम्ही लागवड केली होती. हळूहळू वाढवत आम्ही आज ती द्राक्षशेती 30 एकर द्राक्षशेती केली आहे. त्यामध्ये आमच्याकडे व्हरायटी सोनाका व्हरायटी, थॉम्सन व्हरायटी, SSN व्हरायटी आमच्याकडे आहेत. द्राक्षशेतीच्या मार्केटिंगसाठी आम्ही बांगलादेश, युरोप आणि दुबई या मार्केटला आम्ही प्रेफर करतो. त्यामध्ये सोनाका व्हरायटी, आता हा सोनाकाचा प्लॉटचा आहे. यामध्ये सोनाका व्हरायटीमध्ये कस्टमरची डिमांड जी आहे, द्राक्षामध्ये साईज पाहिजे. बांगलादेशामध्ये जास्त साईजवाला आणि लंबाईवाला द्राक्ष त्यांची जास्त डिमांड आहे. त्यानंतर हार्डनेस पण कडक जो आहे, द्राक्षाचा जो कीपिंग क्वालिटी जी आहे ती चांगली पाहिजे. त्यानंतर कलर शायनिंग, त्यानंतर शुगर ब्रिक्स हे 16+ पाहिजे असतात. त्यानंतर युरोप मार्केटमध्ये जर बघितलं तर युरोप मार्केटमध्ये 16+ शुगर पाहिजे, साईज 16+ पाहिजे. त्यानंतर रेसिड्यू फ्री द्राक्ष पाहिजे युरोप मार्केटसाठी. तर आम्ही प्रत्येक व्हरायटी वाईज त्याचं नियोजन वेगवेगळ्या पद्धतीने कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार त्याचं नियोजन करतो. द्राक्ष पिकामध्ये न्यूट्रिशन क्वालिटी पॅरामीटर, त्यानंतर द्राक्षामध्ये जी पण आपल्याला क्वालिटी बनवायची आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशनचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आपण जर बघितलं आपण द्राक्षाच्या क्वालिटीमध्ये जे पण मार्केटिंगच्या हिशोबाने जे पण पॅरामीटर्स असतात ते बनवण्यासाठी आपल्याला फवारणीचं तंत्रज्ञान, न्यूट्रिशनचं तंत्रज्ञान, त्यानंतर आपण कोणकोणत्या प्रकारचे शेणखत टाकतो, सेंद्रिय शेती, हे सर्वांचं त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्यामध्ये आम्ही जे पण ग्रेड्स आहे, ज्या कंपनींचे ग्रेड्स आहे ते आपण फर्टिगेशनच्या साह्याने ऑटोमायझेशन थ्रू प्रत्येक प्लॉटिंगला ड्रीपद्वारे देतो. त्यामध्ये कोणत्या स्टेजला कोणकोणतं न्यूट्रिशन द्यायचं याचं पूर्ण नियोजन आहे ते आम्ही करत असतो. न्यूट्रिशनसाठी आम्ही पूर्वी 2 वर्षापूर्वी बाकीच्या कंपन्यांचे आपण न्यूट्रिशनचे लिक्विड्स, खत वगैरे आम्ही द्राक्षाला द्यायचो. पण 2 वर्षापासून याराचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यारा कंपनीचे आमचे संपर्क आले, त्यानंतर आम्ही यारा कंपनीचे न्यूट्रिशन वापरायला सुरुवात केली. त्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून तर अगदी एंडपर्यंत याराटे फर्टिलायझर्स आहे, याराचे लिक्विड्स फर्टिलायझर्स आहे त्याचा वापर केला. त्याचा आम्हाला आमच्या द्राक्षशेतीमध्ये क्वालिटी पॅरामीटरमध्ये खूप मोठा फायदा झाला. याराच्या प्रोडक्टबद्दल बोलायचं झालं तर आम्ही पूर्वी बाकीचे कंपन्यांचे वापरत असायचो, तर त्याच्यामध्ये सोल्युबिलिटी डिफरन्स, आम्ही जे पण लिक्विड आम्ही ऑटोमायझेशन फर्टिगेशन थ्रू सोडायचं ना, त्यामध्ये सोल्युबिलिटी जी आहे याराच्या प्रोडक्टची ती आम्हाला खूप अत्यंत चांगली वाटली. त्यानंतर जे पण आम्ही प्रोडक्ट वापरणार ते आपण ड्रीपद्वारे जरी दिलं तर 100% पूर्ण त्याचं सोल्युबल होऊन त्याचा अत्यंत असा आम्हाला खूप मोठा फरक जाणवला. त्यानंतर द्राक्षाच्या क्वालिटीमध्ये जर बघितलं आम्ही पूर्वी म्हणजे सुरुवातीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत जे पण फर्टिलायझर्स आहे याराचे त्याचा वापर करून बघितला, त्यानंतर दुसऱ्या कंपन्यांचा त्याचा डिफरन्स बघितला, तर याराच्या फर्टिलायझरचा आम्हाला खूप सारा फायदा होऊन क्वालिटीमध्ये आपण बेरी साईज झालं, त्यानंतर द्राक्षाची कीपिंग क्वालिटी झालं, त्यानंतर साईज स्प्रे जे आहे साईज स्प्रेसाठी पण आम्ही लिक्विड फर्टिलायझर वापर करून साईजमध्ये सुद्धा आम्हाला खूप मोठा डिफरन्स जाणवला. याराचे फर्टिलायझर जे आहे बाकीच्या कंपन्यांपेक्षा नॉर्मली त्यांचा रेट जास्त आहे, पण रेट जरी जास्त असला तरी आपण जर शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे की याराच्या जे पण प्रोडक्ट्स आहे ते सोल्युबिलिटी, त्यानंतर त्याची क्वालिटी आहे, त्यानंतर आपण ते लिक्विड थ्रू ड्रीप थ्रू सोडल्यानंतर त्याचा काहीच अवशेष बाकी राहत नाही, पूर्णतः ते फर्टिलायझेशन थ्रू झाडाला जातं आणि झाडाच्या क्वालिटी द्राक्षाच्या क्वालिटीमध्ये 100% त्याचा फायदाच होतो. ते फायदा होऊन क्वालिटीमध्ये पॅरामीटरमध्ये खूप मोठा फायदा होऊन त्याचप्रमाणे जे याराच्या अदर ज्या सर्व्हिसेस आहे त्यामध्ये फार्मर मीटिंग झालं, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ते आपल्या प्लॉटवरती व्हिजिट करतात, त्यामध्ये आपल्याला ते शेड्यूल देतात कोणत्या प्लॉटिंगला कोणकोणत्या वेळेस कोणकोणते लिक्विड द्यायचे याचा शेड्यूल्स पण ते प्रोव्हाइड करतात. त्याचबरोबर काही मोठमोठ्या कार्यालयामध्ये ते नाईट फार्मर मीटिंग्स पण घेतात, त्यामध्ये खूप फार्मरला एकत्र करून फार्मरच्या काय काय समस्या ज्या आहेत त्या पूर्णतः यारा कंपनीचे एक्झिक्युटिव्ह सॉल्व करत असतात. त्यामुळे यारा
कंपनीकडे शेतकऱ्यांनी प्राईज त्याचबरोबर सर्व्हिसेस या गोष्टींचा विचार करून नक्कीच द्राक्ष शेतीत त्याचा मोठा फायदा मिळतो. आणि 11 कंपनीचे जे पण आपले नवीन प्रोडक्ट्स येतात मार्केटमध्ये, जे पण नवीन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट्स येतात, न्यूट्रिशन प्रोडक्ट्स असतात, त्याचा आपण आम्ही प्रत्येक प्रोडक्टचा टेस्ट आणि वापर करून बघतो. त्याच्या माध्यमातून हळूहळू आम्ही स्वतःचा मार्केटमध्ये ब्रँड तयार करू शकतो. हे द्राक्ष शेती आहे, याच्यात मनी ड्रॉपचा पण प्रॉब्लेम्स आहे, बेरी ड्रॉपिंग म्हणतो आपण त्याला. त्यानंतर न्यूट्रिशन रिलेटेड म्हटलं तर सॉईल हेल्थ हा पण खूप मोठा मुद्दा आहे की त्याच्याकडे खूप बारकाईने आपण अभ्यास केला पाहिजे. सॉईल हेल्थमध्ये न्यूट्रिशन कोणकोणते द्यायचे, त्यानंतर क्लायमेटिक चेंजेस, जे क्लायमेटिक चेंजेस होतात, त्यानंतर सॉईल हेल्थमध्ये सॉईलची जी फर्टिलिटी आहे ती खराब होणार आहे, पाणी जास्त येणार कधी कमी येणार, तर कमी पावसामध्ये जमिनीचं जे आहे क्षारता वाढवून त्यामध्ये न्यूट्रिशनचा कसा वापर केला पाहिजे, तर त्याच्यासाठी आम्हाला 11 कंपनीचे जे पण न्यूट्रिशन्स आहे ते त्याचा वापर करून आम्ही सॉईल हेल्थवर खूप मोठी कमांड घेऊ शकतो. त्यानंतर ममीफिकेशन प्रॉब्लेम्स आहे द्राक्षामध्ये, त्यानंतर कीपिंग क्वालिटी द्राक्षाची जी आहे ती हार्डनेस राहण्यासाठी डिस्टन्स मार्केटमध्ये जे द्राक्ष जातात त्याला कीपिंग क्वालिटीचा खूप मेजर इशू असतो शेतकऱ्यांपुढे, तर ती याराचे प्रोडक्ट्स वापरून त्याच्यावरही आपण कीपिंग क्वालिटीमध्ये खूप मोठी सुधारणा करू शकतो. यारा इज अ फॅमिली मेंबर ऑफ ऑल फार्मर्स.